ह्यो 81,000 रुपयाचा खर्च, कशाचा आहे गार्डन बेंचमेंट खरेदी 30 नग? सांगा 81,000 रुपये कुठे आहेत? 81,000 रुपये कुठे आहेत? पैसे गेले कुठं? कुठं? 81,000 रुपये ग्रामपंचायतचे पैसे, तुम्हाला पगार तुमचा मिळतो, तुम्ही 81,000 रुपये कुठे घालवले? इथं सामान दुकान तयार केलेले आहेत. अगोदर का पैसे दिले ऍडव्हान्स मध्ये? त्याचं बिल दाखवा, त्याचं बिल दाखवा. हे बिल दाखवा, बिल बिल दाखवा. हे बिल नाही तर जीएसटीचं हे बिल असतं. कुठे हे बिल असतं का? हे बिल देत काय असतं का बिल? आणि अगोदर पैसे देता तुम्ही 81,000 रुपये, तुम्हाला कमी वाटतात 81,000? कुठं? हे 81,000 तुम्ही खर्च केले हे कमी वाटतात का तुम्हाला? ऑर्डर दिलेली नाही, ऑर्डर होऊन तयार होऊन तिथं मटेरियल तयार आहे. कुठे तयार? दाखवा. कुठला माणूस? कुठला? कुठं बसवलं बेंच? कुठं बसवलं बापू बेंच? कुठं बसवलं बेंच? 81,000 रुपये तुम्ही गायब करताय अक्केच्या अक्के. हे 10,000 रुपये ऍडव्हान्स दिले ना त्याला, मग 81,000 का दिले तुम्ही? कुठं का दिले 81,000? तयार आहे तिथं. कुठं तयार आहे? तुमच्या घरी आहे का तयार? तुमच्या घरी ठेवलंय का? आमच्या घरी नाही. मग इथं आणल्याशिवाय तुम्ही का पैसे दिले? कुठं का पैसे दिले हे 81,000 रुपये? इथं तेवढं तयार करायचं राहिलं ते का तयार करायचं राहिलं? आधी का पैसे दिले तुम्ही? का पैसे देता असे पैसे खर्च करता? वे 81,000 रुपये एवढे एवढे पैसे काय तुमच्या घरचे पैसे आहेत का? हे आमच्या घरचे नाही. तुमच्याच घरचे असल्या का खर्च करताय तुम्ही? कुठे पैसे? कुठे बेंच? बेंच कुठं? दाखवा रे, दाखवा बेंच. घरचं पैसे असल्या का कसं खर्च करताय? हे सगळे ऍडव्हान्स मध्ये पैसे देताय? हे ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन ठेवलेत? हे तुम्हाला कमी वाटतं 81,000? आमच्या माणसं राहणार का आम्हाला जाऊन 200-900 रुपये हजेरी जातात आणि तेव्हा पैसे कमावतात आणि तेव्हा भरतात. खाऊ नका पैसे, असे लाज वाटत जरा. आम्हाला पैसे खायचं घ्यायची गरज नाही वाटत कुणाची. काय करताय मग? हे कसे पैसे काढलेत? ही खेळणी खरेदी? काय पैसे काढलेत? अगोदर पैसे काढताय मग बिल घेताय तुम्ही? ऍडव्हान्स ऍडव्हान्स ठेवलं वे 81,000 रुपयाचे 30 नग भागिले करा बरं. किती रुपयाला एक नग आणला आणि कुठं आणला सांगा? चला किती रुपयाला आणला आणि कुठनं नग आणला तुम्ही सांगा? की कुठनं आणलं? खरेदी केली ना तुम्ही? कुठनं केली सांगा? बोला लवकर, खरेदी कुठनं केली तुम्ही? मीटिंग झाल्यावर बघू. मीटिंग झालं नाही, मी मला उत्तर द्यायला तुम्हाला हे तुम्ही बांधिले. तुम्ही मी हाय बांधील का तिथे? उत्तर द्या. तुम्ही कुठनं आणली खरेदी करून? ही खरेदी कुठनं केली? दुकानात सांगा ना मला, ठिकाण सांगा ना या दुकानात आणली. सांगा सांगा दुकान माहिती का तुम्हाला? माहिती का कुठनं आणली? सरपंच. कुठनं आणली तुम्ही खरेदी? सरपंच. उत्तर बरोबर द्या, उत्तर बरोबर द्या. तुम्ही खरेदी कुठनं करून आणली? कुठनं आणली खरेदी करून सांगा? हे कुठनं आणलं तुम्ही? बेंच कुठनं आणल्यात? बोला की. मी ते तुम्हाला बरोबर ऑर्डर देतो. मी ऑर्डर नाही, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही खरेदी करून कुठनं आणलं बेंच सांगा? बेंच कुठनं आणलं तुम्ही? 81,000 रुपये तुम्हाला कमी वाटतात? हे वाढताय, ह्या जाऊ काढताय पैसे. दाखवा की आणलेलं एक बेंच? एक बेंच आता किती सदस्य आहेत तुम्ही सांगा? तुमच्या इथं बेंच आलाय का बसायचा? 81,000 रुपयाचे बेंच आले? आलाय का तुमच्या इथं? अण्णा तुमच्या घरापाशी बसवलाय का बेंच? आलाय का बेंच? पैसे खाताय तुम्हाला लाजा वाटू द्या. लाजा लाजा वाटू द्या. हा लाजा वाटू द्या. आणि एवढं दमे ना तिथं व्हिडिओ पशी बसून. चला हे घ्या, घ्या हे आणि चला हे घ्या. खाताय पैसे कशा कशात? लोकांचे पैसे आहेत हे. हाजरीला जातात लोक कामाला आमच्या इथली आणि तेव्हा पैसे कामावतात. मला तुम्ही सांगू नका की मी कोणाला सांगू नका. तुम्ही जबाबदार आहे ह्याला. तुम्ही जबाबदार आहे. तुम्ही चेकवर सह्या केल्यात. ऑर्डर दिल्यानंतर कोणी केलं? कोणी ऑर्डर दिली? कोणी दिली ऑर्डर? कुठल्या मासिक मीटिंगला बेंचचा विषय झालाय? कधी आपलं ठरलं बेंच आणायचं? कोणी कोणी कधी ठरलंय? दाखवा. 14 वित्त आयोगात दाखवा. 14 वित्त आयोगात दाखवा की ठरलंय असं. पगार मिळतोय तेवढा संतुष्ट माना की वरचे पैसे किती काढाल? आम्हाला दोन पैशांना कोणाची लागायची गरज? मला काय गरज? म्हणून तर ही कारभार करताय. काळा कारभार असला केला असतो. काय मग कुठे पैसे? सांगा ना बेंच आणले मी ह्या दुकानात आणले. सांगा सांगा दुकान कुठे आहे की आश्वर? दुकान सांगा कुठे आहे दुकान? हे आश्वर सरपंचांना आणले. सरपंचांना आणलं? तुम्हाला माहिती नाहीत ना? तुम्हाला माहिती नाहीत कुठं आणले? सरपंचांना खरेदी केल्यानंतर देणार. तुम्हाला माहितीये का नाही माहिती? तुम्हाला माहितीये का नाही माहिती तेवढं सांगा. बघायला मी गेलोच नाही ना. तुम्हाला माहिती? हा मग तुम्ही बघायला गेलं नाही. बरं झालं ते बोलला. हा म्हणजे तुम्ही बिना बघता तुमचं तुम्ही हे जाऊ डायरेक्ट सह्या केल्यात. लक्षात घ्या.